महात्मा फुले नगर मधील तरुणांच्या आदर्श उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून 31 डिसेंबर साजरा न करता येवल्यातील ऐतिहासिक तात्या टोपे स्मारकाची साफसफाई केल्यानं त्यांचे कौतुक होत आहे. येवल्यातील नवीन वर्षाची सुरुवात म्हटलं की तरुणाईचे पावले हॉटेल पार्टीकडे वळतात, कोणी लॉंग ड्राईव्हला जातं. मात्र येवल्यातील महात्मा फुले नगरमधील तरुण कार्यकर्ते सुनील शिंदे, आनंद पडवळ, अमोल पडवळ, विलास भिलोरे, रामलाल चव्हाण, मनोज शिंदे आदी याला अफवा ठरले असून यावर्षीचा 31 डिसेंबर नाचगाण्यात धिंगाण्यात साजरा न करता येवल्यातील ऐतिहासिक असलेल्या सेनापती तात्या टोपे यांच्या स्मारकाची साफसफाई करावी अशी सूचना सुनील शिंदे यांनी मांडली. त्याला मित्रमंडळाने दुजारा दिला व प्रत्यक्ष झाडू हातात घेऊन या स्मारकाची सफाई देखील केली. या उपक्रमाचे मुख्याधिकारी सौ संगीता नांदुरकर यांनी कौतुक केले आहे. आज 31 डिसेंबर, आज वर्षाचा शेवटचा दिवस, पण आज प्रत्येक जण ज्याच्या जल्लोषामध्ये आहे. विषय असा आहे का आम्ही आज ते न लक्षात घेता, म्हणजे आज जल्लोष न करता आज जे आम्ही जे अभियान म्हणजे तात्या टोपे स्मारकमध्ये जे आलो आहे आम्ही अभियान ठरवलं की आम्ही आमच्या महात्मा फुले नगरमध्ये आम्ही जे मित्रमंडळी जे आहे ते आम्ही ग्रुप होते इथं साफसफाई करायला आलो. त्यावेळेस आम्ही बघितलं इथं जे मद्यपान करणारे, दारू पिणारे जे बघितले, इथं जेवण करणारे, जे भोजनालय भिकारी लोक जे बसत्या होते, ते अन्नपाणी जे 5 रुपयात भेटत होतं, त्याची इथं पडलेल्या पिशव्या पाण्या वरून संध्याकाळी जे मद्यपान करतात, दारू वगैरे बाटल्या वगैरे, हे ते आम्ही साफसफाई करून आज आम्ही अभियान केले. आणि आमची एक विनंती आहे की प्रशासनाला, आम्ही कळकळीची एक विनंती आहे का आवाज उठून सांगतो आहे का, त्यांना आमची एक विनंती आहे का त्यांनी लक्ष द्यावे आणि काळजीपूर्वक विनंती घ्यावी. आमचं त्यांना एकच म्हणणं आहे की त्यांनी काळजीपूर्वक यावे, इथे लक्ष द्यावे. जे आपले स्वातंत्र्यवीर सेनापती तात्या टोपे यांनी जे सुरुवात केली होती आपल्या देशासाठी स्वातंत्र्यासाठी, त्या त्यांच्या त्या स्मारकापाशी जर इतकी घाण होत आहे तर आपण त्याची काळजी घेतली पाहिजे.